हेलो नमस्कार जय जिनेंद्र प्राजक्ता गांधी चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दिवाळीसाठी खास स्पेशल मैद्याचे अनारसे. तोंडात पटकन विरघळणारे खुसखुशीत होणारे असे अनारसे. चला तर मग लवकरच व्हिडिओला सुरुवात करूयात. अनारसे करण्यासाठी अगोदर मी गॅसवर कढईमध्ये वाळू गरम करायला ठेवलेली आहे. अनारसे बेक करून घेण्यासाठी मी ॲल्युमिनियमच्या डब्याचं टोपण घेतलेलं आहे. ही वाळू गरम होतीये तोपर्यंत आपण अनारसेचं साहित्य एकत्र करून घेऊयात. अनारसे करण्यासाठी अगोदर मी 4 वाटी तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये 3 वाटी पिठी साखर घालते आणि 1 पोह्याचा चमचा सोडा आणि 1 पोह्याचा चमचा वेलायची आणि जायफळ पूड. आता हे सर्व मिश्रण मी हाताने फेनून घेणार आहे. हाताला स्मूथ लागेपर्यंत हे मिश्रण फेनून घ्यायचं आहे. तूप हे गरम न करता घ्यायचं आहे. खूप गार पण तूप घ्यायचं नाहीये. अशा प्रकारे सर्व मिक्स करून हे फेनून घ्यायचं आहे. पाहू शकता मी कशा प्रकारे फेनून घेत आहे. हे तूप आणि साखरेचे मिश्रण हाताला मऊ लागेपर्यंत फेनायचं आहे. हे हाताच्या साह्याने फेनून घ्यायचं आहे. हे फेनताना मऊ आणि हलकं हलकं होत जातं आणि ह्याला फेनायला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं तरी जातात. आता हे आपलं साखर आणि तूप हलकं झालेलं आहे, फेनून झालेलं आहे. यामध्ये मैदा मिक्स करूयात. आणि 1 वाटी रवा. माझे 6 वाटी मैदा बसलेला आहे आणि 1 वाटी रवा. आता यामध्ये आपण हे मळून घेऊयात. हे मी अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे. आता ह्याचा असा गोळा झाला पाहिजे. हे पहा, पाहू शकता तुम्ही. आणि या गोळ्याला चिरट्या गेल्या नाहीत पाहिजे. हे पहा, हे अशा प्रकारे अनारसे करून घ्यायचे आहेत. हे पहा. आणि आता आपण ॲल्युमिनियमचं जे टोपण घेतलेलं आहे त्याला मी तेल तूप काहीही नाही लावलेलं, हे त्यामध्ये ठेवायचं आहे. मी अजून करून घेते. याला अजून एकदा सांगते मी, याला एकही चिरटी जाऊ द्यायची नाही आणि आपल्याला हव्या असलेल्या आकारामध्ये छोटं मोठं आपण करून घ्यायचं आहे. हे पहा, मी अशा प्रकारे करून घेते. मी हे अशा प्रकारे अनारसे करून घेतलेले आहेत.
आता आपण हे बेक करण्यासाठी ठेवूयात. अनारसे प्लेट मध्ये ठेवताना यामध्ये अंतर ठेवा. आता हे आपण बेक करण्यासाठी वाळूवरती ठेवूयात. वाळू ही मी मगाशी गरम करायला ठेवली होती, ती आता गरम झालेली आहे. आता हे मी याच्यावर ठेवते आणि यावरती असं या प्रकारे ताट झाकून घेते. वाप बाहेर जाऊ द्यायची नाही, गॅस हा फुल ठेवायचा. जास्तीत जास्त याला बेक व्हायला 5 मिनिटे लागतात. ती डिश बेक होईपर्यंत मी बाकीचे अनारसे थोडे करून घेतलेले आहेत दुसऱ्या डब्याच्या टोपणामध्ये. आता आपण हे उघडून पाहूयात. मी 5 मिनिटाखाली उघडून पाहिलेलं होतं, अजून झालं नाही. आता मला जवळजवळ 8 मिनिटं झालेली आहेत. हे पाहू शकता, हे अशा प्रकारे उचलून बघायचं. हे झालेलं आहे अनारसे. आता हे मी काढून घेते आणि ह्या ठिकाणी लगेचच दुसरी डब्याचं टोपण, डिश दुसरी ठेवून ती झाकते. पहिलं ताट असल्यामुळे याला उशीर लागला, परत त्यानंतर वेळ हा कमी कमी लागत जातो. आणि गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे आणि एकदम खुसखुशीत अशी तयार होतात. आपले 5 मिनिटं दुसऱ्या ताटाचे झालेले आहेत. आता आपण हे उघडूयात. पाहू शकता तुम्ही की कशा प्रकारे फुगलेले आहेत. आता हे अशा प्रकारे उचलून पाहायचं, हे खालून गुलाबी झालेले आहेत. आता हे मी काढून घेते आणि अशाच प्रोसेसमध्ये पुढे मी याच्यावर वाळूवरती ठेवत जाते. वाळू ही गार होऊ द्यायची नाही, म्हणजे पटपट होतात. हे पहा, मी तुम्हाला लगेचच काढून निघतातही खूप छान. मी एक प्लेटमध्ये मी पहिलं ताट दाखवायचं विसरले होते, त्यामुळे पहा तुम्ही बघू शकता. हे बघू किती सुंदर निघतात. त्याला नाहीतर तेल किंवा तूप लावलेलं आहे आणि खायला सुद्धा एकदम खुसखुशीत होतात, तोंडात विरघळतील अशा प्रकारेही होतात अनारसे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. तयार आहेत आपले अनारसे. यालाच तुम्ही नानकटाई, मैद्याचे बिस्किट असे देखील म्हणू शकता. हे पाहू शकता याचा कलर किती छान असा गुलाबी झालेला आहे. आता हे मी तुम्हाला तोडून दाखवते बिस्किट अनारसे. वाव, बघा किती खुसखुशीत झालेला आहे. माझा हा अनारशाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ सहित लवकरच. धन्यवाद.